मंडे मधुरा तिघाचे नवीन व्हिडिओ मध्ये नाही त्याच कंटिन्युएशन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माझा घरचा बाप्पा बघायचा होता तर म्हटलं मी आता आले वालचंद नगरला तोच घसा घेऊन. घशात इम्प्रूव्हमेंट नाहीये सो थोडासा आवाज असा येतोय. तर आज ह्या वर्षी स्टुडिओ मध्ये आम्ही बाप्पा बसवलेला आहे तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. माझ्या गावातल्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलेलं आहे कारण गौरी गणपतीच्या दिवशी खूप ठिकाणी हळदी कुंकू असतात आणि घरात पण आपली दमणूक झालेली असते. म्हणून म्हटलं की शांत निवांत सगळ्यांची गप्पा मारता यावा म्हणून मग आज हा सगळा घाट घातलेला आहे. आज तर माझा लुक आहे ही पैठणी जी आहे ही सेमी पैठणी आहे इवा फॅशन कलेक्शन मधली. इंस्टाग्राम स्टोअर आहे इवा फॅशन कलेक्शन. निरनिराळ्या सुंदर वाजवी दरात सेमी पैठण्या तुम्हाला त्याच्यात मिळतील. प्युअर सिल्क पण मिळतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला चेकआउट करू शकता. यावेळेस डेकोरेशन म्हणजे पहिल्यांदा माझ्या इथे गणपती बसलाय. आमचा मेन गणपती केसकरांचा समोर असतो आईबाबांकडे. पण यावेळेस माझ्या मिस्टरांनी खूप आग्रह केला मम्मी पप्पांना पण इथे ते थांबलेत तर गणपती इथे बसूया. सो यावेळेस पहिल्यांदाच माझ्या या राहत्या घरी गणपती बाप्पा आलेले तर मला थोडस हटके डेकोरेशन पाहिजे होतं तर दोन्ही घराचं डेकोरेशन मिक्स केलेलं आहे. तर असा पैठणीचा बॅकड्रॉप घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ही कमाल पुण्यातनं मी आणलेली आहे. यावेळेस पुण्यात इतकं डेकोरेशनचं सामान होतं आणि मी पुण्यात होते त्याच्यामुळे मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणि थर्माकॉलवर हे पेपरचे सगळे फुलं लावलेली आहेत. पैठणीचा चौरंगाचा कव्हर आहे. शिवाय असे पैठणीचे छान सुंदर लोड आहेत. आणि तुम्हाला माहितीये पैठणी म्हणजे पहिलं प्रेम आहे माझं. आणि पैठणी साडी नेसलेली आहे. पैठणी बद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जास्ती प्रेम आहे तर म्हटलं यावेळेस बाप्पाला पण पैठणीचा बॅकड्रॉप करावा. सो अशा पद्धतीने सगळं डेकोरेशन आहे. आता सगळ्या मैत्रिणी येणार आहे. आरती आहे आणि खूप आम्ही गंमत करणार आहे. तर म्हटलं तुम्ही पण हे सगळं एन्जॉय करा. मी जे तुम्हाला सांगत असते ना की मन करारे प्रसन्न हा जो माझा व्हिडिओ होता ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की सणवार ही एक खूप चांगली संधी असते की ज्यात तुम्ही स्वतःला खूप प्रसन्न ठेवू शकता. भरपूर लोकांवर प्रेम करू शकता. आणि तुम्ही जेव्हा असं राहता आनंदी राहता पॉझिटिव्ह राहता तर चांगल्या गोष्टी चांगली लोक चांगला अनुभव तुमच्याकडे येतो. आणि जेव्हा आपले बाप्पा विराजमान आहेत तेव्हा नेगेटिव्हिटी का तो सवालही नाही उठता. सो मला वाटतं की दिस इज चेरी ऑन द केक. तर या प्रसंगाचा सगळ्यांनी भरपूर फायदा घ्यायला पाहिजे या सणासुदीचा. आणि खूप सगळ्या लोकांना छान धरून राहिलं पाहिजे. सगळ्यांना भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. ओके एका गाडीतनं सामान गेलं सामान भरून टाकतो. म्हणतो काय कधी संपणार आहे हे इथे टॉवे इथे घेऊया ना त्यांना. हो मागणी करूया. अक्षरशः ड्रायव्हर पण असला मॅडम कढई म्हटलं तळायचं आहे. त्याला तर कळणारच नाही तर काय नेतून काय अडकायचं. सणावारात सगळं घर असं भरपूर लोकांनी भरलेलं पाहिजे. गमती जमती हास्य विनोद सगळं असं असेल ना तेव्हा कसं ना मन प्रसन्न राहतं. आम्ही खूप गप्पा मारल्या. खूप दिवसांनी सगळ्यांना मी भेटले आणि सगळ्यांना मी गमती जमती सांगत होते की किती सामान आम्ही पुणे टू वालचंदनगर शिफ्ट करतोय. काय काय आणलं काय काय आमची तारांबळ पुण्यात होते काय काय गमती जमती होतात.
सगळ्यांना खूप मजा आली. मला कितीतरी जणींनी मेसेज करून सांगितले मधुराताई खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटल्यावर. सगळ्यांनी मिळून आम्ही आरती सुद्धा केली जी तुम्ही आता पुढे बघणार आहात. आपण घरातलं वातावरण कसं ठेवतो हे पूर्णपणे आपल्यावर निर्भर असतं. आपण घरात ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या मुलांवर पण चांगले संस्कार होतात, त्यांना पण सवय लागते सगळ्यांना धरून राहायचं, सगळ्यांबरोबर मजा करायची, सगळ्यांसोबत ना मन मोकळं राहतं. बेसिकली जेवढा माणूस एकटा एकटा राहतो ना तेवढा तो फ्रस्ट्रेटेड राहतो असं मला वाटतं, डिप्रेस राहतो. सगळ्यांसोबत कसं होतं गप्पा बिप्पा मारल्यावर मजा येते आणि सणावाराचा खरा जो आनंद आहे तो आपल्याला घेता येतो. आणि पुढची धमाल तर तुम्ही बघायला. आरती झाल्यावर जोरदार भूक लागलेली असते, त्याच्यामुळे ब्रेड रोल काही समोसे असं बरंच काही काही ठेवलं होतं. सगळ्यांनी खूप जास्ती एन्जॉय केलं. मोदक सुद्धा होते, खूप छान तळलेले मोदक होते जे आम्ही घरी केलेले होते. वाटली डाळ होती. पुढचा व्हिडिओ लगेचच मी टाकणार आहे गौरी गणपतीचा, तो पण नक्की बघा. बाय बाय मंडळी.